भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन्स कोणत्या शहरामध्ये आहे मित्रांनो तुम्ही मी जे प्रश्न सांगते आहे त्याचे आन्सर तुम्हाला माहिती असतील तर काउंट करा तर याचे आन्सर काय असेल मग भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे तर चंदीगड राज्यामध्ये आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला एप्रिल ते मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर एप्रिल ते मे महिन्यामध्ये होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये बैसाखी या नावाने ओळखले जाते किंवा या नावाने त्याला संबोधले जाते आपला पुढचा प्रश्न आहे उत्तराखंडमधील तिहेरी हे भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या नदीवर आहे तर उत्तराखंडमधील तिहेरी हे जे भारतातील सर्वात उंच धरण आहे तर ते कोणत्या नदीवर आहे मित्रांनो तर भागीरथी नदीवरती आहे याच्यावरतीच अजून दोन तीन प्रश्न कसे निर्माण होतात पहा परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारतात आपल्याला जे की आन्सर माहिती असतं पण आपण कन्फ्यूज होऊन जातो तर कसे प्रश्न विचारू शकतात पहा तर भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे तर कोणते धरण आहे तिहरी हे धरण आहे आणि ते, ते? ते कोणत्या नदीवर आहे भागीरथी नदीवरती आहे आणि दुसरा प्रश्न कसा तयार होतो पहा तिहरी हे भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यात आहे मित्रांनो लक्षात घ्या असेच प्रश्न विचारतात उलटून पालटून जे की आपल्याला माहिती असतं पण आपण कन्फ्यूज होऊन जातो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे सतलज नदीवरील भाकरा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर सतलज नदीवरील भाकरा जे धरण आहे त्याच्या जलाशयाचे नाव आहे गोविंद सागर भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते तर आपल्या भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो तर सिक्कीम राज्यामध्ये आहे तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आपल्या भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकरा या वर्षी भारतात कितवी जनगणना पार पडली तर दोन हजार अकरा या वर्षी भारतात पंधरावी जनगणना पार पडलेली आहे जर परीक्षेमध्ये स्वातंत्र्य आधी जर विचारलेला आहे तर स्वातंत्र्याआधीपासूनची कितवी आहे तर पंधरावी जनगणना पार पडलेली आहे दोन हजार अकराला आणि स्वातंत्र्यानंतरची जर, जर विचारलेली असेल तर कितवी आहे स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना आहे लक्षात घ्या दोन हजार अकराला जी जनगणना झालेली आहे तर ती सातवी जनगणना आहे स्वातंत्र्यानंतरची नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी निर्माण झालेले भारतातील अठ्ठावीसवे राज्य कोणते तर भारतातील अठ्ठावीसवे राज्य कोणते आहे जे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ या रोजी निर्माण झालेले आहे तर कोणते आहे मित्रांनो तर झारखंड हे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन महानदीवरील हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे तर कोणत्या राज्यात आहे ओडिसा राज्यामध्ये आहे महानदीवरील हिराकूड हे सर्वात लांब धरण आपल्या भारतातील ओडिसा राज्यामध्ये आहे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन स्टार मार्क करून घ्या याच्यावरती अजून एक प्रश्न कसा तयार होतो पहा तर महानदीवरील सर्वात लांब धरण कोणते तर हिराकूड हे जे धरण आहे तर हे महानदीवरील सर्वात लांब धरण आहे आणि ते ओडिसा राज्यामध्ये आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे तर भारतातील ति क्षेत्रफळाने विचारलेलं आहे तर क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे तर गोवा राज्य आहे आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान हे जे राज्य आहे ते क्षेत्रफळाने आपल्या भारतातील सर्वात मोठे राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर रावत भाटा या नावाचा प्रकल्प आहे राजस्थानमध्ये मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात कोणत्या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण जास्त असते तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कोणत्या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते तर अँथ्रॉसाईट या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते तर सर्वात कमी कोणत्या प्रकारच्या कोळशामध्ये असते तर पीठ या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण कमी आहे आणि जास्त अँथ्रॉसाईटमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकरापासून भारतातील ओरिसा या राज्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर दोन हजार अकरापासून भारतातील ओरिसा या राज्याचे नाव बदलून ओडिशा असं केलेलं आहे लक्षात घ्या दोन हजार अकराला चेंज केलेलं आहे नाव मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू